नमस्कार मित्रांनो, मी आज आपणास या ठिकाणी मोबाईलवर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन म्हणजे पीपीटी कशा बनवल्या जातात, एकदम चांगल्या स्वरूपाच्या पीपीटीत कशा बनवता येतात याविषयी यामध्ये आपणास मी माहिती सांगणार आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटरमध्ये पीपीटीज कशा बनवल्या जातात ते आपण सांगितलेले आहे, परंतु प्रत्येकाकडेच कॉम्प्युटर असेल असं नाही, किंवा प्रत्येकालाच कॉम्प्युटर आहे तिथे घेऊन लॅपटॉप घेऊन फिरणं शक्य होत नाही. तर मोबाईल हा प्रत्येकाकडेच असतो, आपल्या खिशामध्ये असतो, आणि आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपण त्या वेळेचा सदुपयोग आपण आपल्या कामासाठी करू शकतो. मग त्यासाठी मोबाईलवर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कशा स्वरूपामध्ये बनवलं जातं याचा सविस्तर व्हिडिओ मी आता तुमच्यासाठी तयार करत आहे. तर त्यासाठी आपणास आपल्याच कॉम्प्युटर आपल्या मोबाईलमधल्या प्ले स्टोअर आणि प्ले स्टोअरमध्ये गेल्याच्या नंतर तिथून आपण WPS हे एक ऍप्लिकेशन आहे ते आपण सर्च करायचं. WPS ऑफिस असं म्हणायचं वाटल्यास WPS ऑफिस हे वर्ड डॉक्युमेंट नोट अशा स्वरूपामध्ये स्लाइड अँड शीट्स. तर इथं माझ्याकडे मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल असल्यामुळे इथं डायरेक्ट ओपन म्हणून येते. मी इथं ओपन करत आहे, ओपनवर क्लिक केलं यानंतर अशा पद्धतीचा स्क्रीन तुमचा येईल. बॉटमला प्लस साईन आहे, त्या प्लस साईनवर आपण क्लिक करा. प्लस साईनवर क्लिक केल्याच्या नंतर न्यू मेमो, न्यू स्प्रेडशीट म्हणजे एक्सेल शीट, त्यानंतर न्यू पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि न्यू डॉक्युमेंट म्हणजे वर्डची वर्ड ऑफिस मध्ये सुद्धा आपण टायपिंग करू शकतो. तर इथं न्यू प्रेझेंटेशन मध्ये वर आपण क्लिक करूया, कारण का आपणास पीपीटी बनवायचे आहेत. मग अशा स्वरूपाची स्क्रीन तुमच्या समोर ऑलरेडी येईल, किंवा यामध्ये तुम्हाला जर काही वेगळ्या स्वरूपामध्ये जर पाहायचं असेल किंवा वेगळी जर काही घ्यायचं असेल तरी यामधून आपण नवीन सुद्धा फाईल घेऊ शकता, नवीन डिझाईन घेऊ शकता. तर इथं आपण सर्व टॅब काय काय आहे तिथं पाहूयात. पहिले सेव्ह आहे, सेव्ह आहे शेअर, डॉक्युमेंट एन्क्रिप्शन, प्रिंट, फाईल इन्फो, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत. व्ह्यूमध्ये म्हटल्याच्या नंतर तुम्हाला ही स्क्रीन कशी पाहिजे, व्ह्यू फुल व्ह्यू पाहिजे का हाफ व्ह्यू पाहिजे ते आपण त्यानंतर याला इथं वरच्या साईडला डबल केले की आपण पूर्वीच्या साईडला येऊ शकतो असं. त्यानंतर प्लेमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही जे काही स्लाइड शो तयार केलेला आहे तो कशा स्वरूपामध्ये आपल्याला प्ले करायची ती माहिती, तुमच्या स्लाइड शो मध्ये एडिट करायचं असेल तर हे सर्व ऑप्शन्स आहेत, त्या पद्धतीने तुम्ही ते एडिट करू शकता. त्यानंतर इन्सर्ट म्हणजे यामध्ये टेक्स्ट बॉडी इन्सर्ट करू शकता, पिक्चर इन्सर्ट करू शकता, ऑडिओ म्हणजे एखादं बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचं असेल, व्हिडिओ द्यायचा असेल, शेप द्यायचा असेल, टेबल, चार्ट, नवीन एखादी स्लाइड आपणास पाहिजे असेल तर स्लाइड डिझाईन केलेली हे बघा अशा स्वरूपाची एखादी स्लाइड सुद्धा आपण घेऊ शकता. ऑलरेडी डिझाईन केलेली स्लाइड आहे ही, आणि यामधला नको असलेला टेक्स्ट आपण काढून सुद्धा टाकू शकतो. समजा अशा स्वरूपाची एक स्लाइड घेतली, जे नको वाटतं ते आपण काढून सुद्धा टाकू शकता. त्यानंतर तयार केलेली स्लाइडला तुम्ही एंटरन्स आणि एक्झिट कशा स्वरूपामध्ये द्यायचंय ते इथं आपण ट्रान्झिशन इफेक्टमधून देऊ शकता. त्यानंतर त्या स्लाइडवर तुम्हाला काय लिहायचं असेल तर याचे फिंगरने सुद्धा लिहू शकता तुम्ही. इथं पेन आहे, पेनने लिहू शकता, इथं हायलायटर वापरू शकता, इथं इरेजर आहे, त्यांचा कलर सुद्धा आपण बदलू शकता. त्यानंतर इथं थिकनेस, त्याची जाडी वगैरे कशी पाहिजे ते आपण घेऊ शकता. अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या स्लाइड्स आपण यामध्ये घेऊ शकता. तर मित्रांनो, आता माझ्यापेक्षा कोणी पाहणारे माझ्यापेक्षा लहान असतील, माझ्यापेक्षा मोठे असतील, आता सर्वांना मी सर्वसमाशी मित्र असे म्हणतो, कारण का माझ्यापेक्षा मोठ्या असणाऱ्यांना निश्चितच आवाजावर मी बोलायला पाहिजे, परंतु आता इथं मित्र हो म्हणून तयार केल्याशिवाय पर्याय नाही. तर आता आपण इथं ह्या स्लाइडवर आता मला ही स्लाइड डिझाईन करायची आहे तर याच्यावर मी डबल टॅप करू शकतो, डबल टॅप करा किंवा यामध्ये असं तुम्ही दाबून धरून केला तरी एडिट पेस्ट वगैरे येऊ शकतं. मग आपण इथं डबल टॅप करा, हे डबल टॅप केलं, डबल टॅप केल्याच्या नंतर यामध्ये जिनियस सायन्स म्हणून अशा स्वरूपामध्ये मी इथे टाईप करत आहे. यामध्ये माझं आपल्या सायन्स चॅनलचं नाव जिनियस सायन्स, GENIUS जिनियस सायन्स, SCIENCE जिनियस सायन्स, आपण अशा स्वरूपामध्ये हे टाईप केलं. टाईप केल्याच्या नंतर आता मला याला कुठंतरी वरच्या साईडला सरकवायचं आहे किंवा याला रिसाईज करायचं असेल तर अशा स्वरूपामध्ये मी इतर रिसाईज सुद्धा याला करू शकतो. मित्रांनो, या स्वरूपामध्ये रिसाईज आपण करता येत आपल्याला इथे या. ओके, त्यानंतर यामध्ये आपण आपली माहिती यामध्ये ऍड करू शकतो. जिनियस सायन्स झालं तर प्लीज PLEASE प्लीज सबस्क्राईब
SUBSCRIBE सबस्क्राईब आवर आपलं आवर GENIUS जीनियस सायन्स SCIENCE जीनियस सायन्स YouTube चॅनल. या स्वरूपामध्ये आता इथं थोडासा आपणास थोडासा बदल करायचा असतो तर इथं वेगवेगळे डिफेक्ट मला इथं दाखवायचा असल्यामुळे इथं आपण थोडासा चेंज करून घेऊ. याचा आपण कलर बदलू शकता. समजा एडिटमध्ये गेलात, एडिटमध्ये गेल्याच्या नंतर याचा लेआउट तर घेतलेलेच आहेत आपण. याचा आपण फॉन्ट बदलू शकता. हे पहा याचे फॉन्ट, इथं फॉन्ट आपल्याकडे वरच्या साईडला ऑलरेडी काही आहेत. रोबोटो बोल्ड म्हणून अशा स्वरूपाचं एक आहे, हे रोबोटो बोल्ड केला आपण. त्यानंतर यामध्ये हे नको आहे तर यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे सुद्धा फॉन्ट इथं खाली आहेत. थोडंसं खाली गेल्याच्या नंतर मिळतात तुम्हाला, पण वरचे मात्र विकत घ्यावे लागतात आपणास. वरचे याची साईज आपणास लहान करायची, हे मायनस साईज नाही या. वाढवायची आहे थोडीशी तर प्लस साईज नाही या. त्यानंतर डायरेक्ट वाढवायची, मोठी साईज आपणास घ्यायची तर अशा स्वरूपामध्ये या. याला बोल्ड करायचे, बोल्ड घ्या. इटालिक करायचे, इटालिक घ्या. अंडरलाईन करायचे, अंडरलाईन घ्या. ओके, त्यानंतर यांचा कलर बदलायचा. अशा स्वरूपामध्ये कलर बदलू शकता तुम्ही या फॉन्टचा. इथे हा कलर आपणास जे पाहिजे जसं पाहिजे तसं आपण यामध्ये करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये पॅरेग्राफ चेंज करण्यासाठी एक याचे अलाइनमेंट आहे. तर हे लेफ्ट अलाइनमेंट, हे पहा लेफ्ट अलाइनमेंट. त्यानंतर ही सेंटर अलाइनमेंट आणि त्यानंतर ही राईट अलाइनमेंट आहे. तर आपण इथे सेंटर अलाइनमेंट ठेवूया. सेंटर अलाइनमेंट जरा चांगली दिसते. त्यानंतर आपल्याला स्पेस बदलायचा असेल तर इथं दोन लाईन असल्याशिवाय आपल्याला स्पेस बदलता येत नाही, म्हणून आपण यांचा स्पेस अशा स्वरूपामध्ये बदलू शकता. हे पहा स्पेस. इथं टेक्स्टची डायरेक्शन बदलायची, हे टेक्स्टची डायरेक्शन आपण अशा स्वरूपामध्ये बदलली. ओके, त्यानंतर अलाइनमेंट आहे सेंटर अलाइनमेंट मध्यभागामध्ये टेक्स्ट बॉक्सच्या खालच्या साईडला टेक्स्ट बॉक्सच्या, त्यानंतर टेक्स्ट बॉक्सच्या मध्यभागामध्ये टेक्स्ट बॉक्सच्या वरच्या साईडला ठेवूया आपण इथं. आता इथं याला तुम्हाला काय तर बुलेट्स वगैरे द्यायचे असेल स्पेशल पॉईंट इंडिकेट करण्यासाठी, हे बुलेट्स दिले आपण याला. तर अशा स्वरूपामध्ये आपण हे दिलेलं आहे. त्यानंतर यांचे क्विक स्टाईल्स वगैरे आहेत, हे तुम्हाला भरायचे आहेत, बॉक्स भरायचा आहे तर अशा स्वरूपाचे आपण इथे बॉक्स आपण भरू शकता. त्यांचे कलर्स वगैरे देऊ शकता असे क्विक अर्जंट तुम्हाला पाहायचे आहे. तर त्यानंतर यांच्या कलर जर तुम्हाला वेगळा रंग द्यायचा असेल तर अशा स्वरूपामध्ये आपण ते भरू शकता असा. ओके, त्यांची बॉर्डर आपल्याला बदलायची असेल तर ही बॉर्डरचा कलर, बॉर्डरची ही डिझाईन पहा, या स्वरूपामध्ये बॉर्डरची डिझाईन आहे. ओके, त्यानंतर याची जाडी बदलायची बॉर्डरची तर अशा स्वरूपामध्ये बॉर्डरची जाडी आपण बदलू शकता. तर हे झालं यामध्ये आपण बॉर्डर वगैरे डायरेक्ट कसं घेतलंय तर बॉर्डर त्यांची ऑर्डर आहे, ते ऑर्डर सुद्धा आपण यामध्ये घेऊ शकतात. हे आपण ऑर्डर आहे, हे समजा जर काही पुढं मागं एकमेकावर ऍडजस्ट आपणाला अभ्यास करायचे असेल तर ते इथं ऑप्शन आहे. ते समजा एखादं चित्र आहे, याच्यावर एक चित्र जर इथं आलेलं आहे, आपण म्हटल्याचे ते इन्सर्ट करून दाखवतो मी. हे पिक्चर आहे, इथून आपण पिक्चर घेऊया, एक छोटस पिक्चर घेऊ. हे विंडोचा फोटो घेतो आणि आपण इथे याला रिसाईज करून ठेवूया. असं रिसाईज करत असताना मात्र कोपऱ्यावरूनच रिसाईज करायचं, कारण काय याच्यामध्ये आकार बदलत नाही. आता हे ऑर्डर, आता हे तर इथं कसं आहे, ऑर्डर देत असताना एडिटमध्ये आलो आपण इथे क्विक स्टाईल. ओके, बॉक्स दिला आत्ताच तुम्हाला. हे ऑर्डर इथं, आता ऑर्डर मध्ये आपणास समजा फ्रंटला आणायचं असेल, त्याला जर बॅकला घालायचं तर हे बॅकला गेलं बघा. आता याला फ्रंटला आणायचंय आपणास, फॉरवर्ड पुढं आणायचंय.
पुढं याला आपण समजा आपल्याला बॅकला न्यायचंय तर हे बॅकला आपण घेऊ शकतो, याला फ्रंटला घ्यायचं तर फॉरवर्ड फ्रंटला आणलो तर आपल्याला जसं पाहिजे तसं याला आपण चेंजेस करू शकतो याच्यामध्ये। त्यानंतर आता यामध्ये याला थोडंसं आपण रिसाईज करून इथं ठेवून देऊया। तर इथं आपण हे रिसाईज केलं, हे रिसाईज करून आपण इथं ठेवून दिलं वर, याला थोडस हरका टच थोडस मागे पुढे झालं की यामध्ये बदल पडतो। आता इथं पाहिलं आपण की फोटो कशी ऍड करायची पाहिली, त्यानंतर याच्यामध्ये एखादा तुम्हाला शेप ऍड करायचा टेक्स्ट, दुसरा एखादा टेक्स्ट घ्यायचा तर इथून ह्या टेक्स्ट मधून येऊ शकता, त्यानंतर एखादा पिक्चर ऍड करायची इथून येऊ शकता, त्यानंतर ऑडिओ असेल इथून हे ऑडिओ हे मी एक कॉपी पेस्ट काढून टाकलं, समजा मला इथं ऑडिओ घ्यायचे तर इथून स्वतःचा आवाज वगैरे असेल, एखादं बॅकग्राऊंडला गाणं वगैरे द्यायचं असेल इथून आपण ते घेऊ शकता, त्यानंतर एखादा व्हिडिओ यावर तुम्हाला इथं ऍड करायचा असेल तर व्हिडिओ सुद्धा आपण इथून ऍड करू शकता। आता हे जे शेप्स आहेत, समजा आपण इथे शेप एखादा घेतला, समजा इथे असा एखादा शेप घेतला तर इथं या स्वरूपामध्ये, मग आता शेपवर तुम्हाला टेक्स्ट ऍड करायचा तर इथं डबल करा, इथं वेलकम लिहा, वेलकम इथं लिहिलं आपण। मग आता याचा कलर बदलायचा मित्रांनो, आपण असं कलर एडिट मध्ये जाऊन तुम्ही आपण याचा कलर बदलू शकता, याचा फॉन्ट सुद्धा आपण इथून बदलू शकता, असं सिलेक्ट करा याला, हे सिलेक्ट केलं त्यानंतर याचा फॉन्ट आपण इथं जसं म्हटलं आता जसं पाहिलं आपण तसं ते फॉन्ट वगैरे बदलू शकतो आपण। त्यानंतर इथे कलर, हे बा फॉन्टचा कलर आपण इथं बदलू शकतो, असा त्याचा लहान मोठा आकार सुद्धा आपल्याला जसा पाहिजे तसा आपण इथून बदलू शकतो। त्यानंतर हा जो टेक्स्ट बॉक्स आहे हा टेक्स्ट बॉक्स सुद्धा आपण यामध्ये याला क्विक स्टाईल मधून हे फिल करायचं आपण अशी ते, तर हा आपण फिल करू शकतो असा, पण टेक्स्ट बॉक्सचा कलर थोडासा बदलूया कारण का फॉन्टचा कलर बदलायला लागला या स्वरूपामध्ये। त्यानंतर इन्सर्ट झालं, आता ट्रान्झिशन, कारण का यामध्ये आपल्याला हा स्लाइड आपल्या समोर कशी आणायची तर ही या स्वरूपामध्ये येऊ शकते। खूप खूप याचे वेगवेगळ्या स्वरूपाचे डिझाईन्स आहेत, हे इफेक्ट्स आहेत, अनकवर आहे, होल्ड आहे, हे तुम्ही इथं जाऊन प्रत्येक आता इथं करणं शक्य होणार नाही आपल्याला हे। त्यानंतर आता दुसरी एक स्लाईड आपण घेऊया, दुसऱ्या स्लाईडवर करून दाखवू तुम्हाला। इथं समजा आपण काहीतरी एक टेक्स्ट केला, माझं नाव टाकतो मी इथे, द फोटो दिले ना इथे, सॉरी ऍड द पिक्चर म्हटलेलं आहे, ओके, तर इथं एस आय आर एस ए पी एच एस आणि हे एस, याला रिसाईज करून ठेवा असं थोडस वाढलं आपण, ओके। ओके, मग आता इथं एखादं पिक्चर आपण जसं आता म्हटलं होतं त्या पद्धतीने इथून एक पिक्चर घेऊया आपण, इथं हे पिक्चर ऍड करूया यामध्ये, हे पिक्चर इथं ऍड झालं, इथं काहीतरी समजा टेक्स्ट तुम्हाला आता यू ओ आर एल डी वर्ड एवढंच ठेवलं आपण, जास्त काय टाईप करत बसणार कारण का की वेळ जास्त लांबणीचा व्हिडिओ बनवणं शक्य नाही। त्यानंतर याला एडिटमध्ये जा, याचा फॉन्ट साईज बदलून घ्या, फॉन्ट साईज आपण थोडीशी मोठी करूया, आणखी मोठी करूया,
आणखी मोठी करूया 54. याचा कलर तुम्हाला म्हणतोय तसं स्वरूपामध्ये इथं बदलून घ्या. हे झालं आता एक. ओके, मग याला एक ट्रान्झिशन इफेक्ट द्या तुम्ही आता याला असा. आपण इथून देऊया हा हा दिला ट्रान्झिशन इफेक्ट. ओके, मग आता हे झालेलं स्लाइड आपणास पाहायची आहे तर अशा स्वरूपामध्ये आपण ती पाहू शकता. या स्वरूपामध्ये आपण पाहिलं. आता ही वरच्या साईडनं आपण प्ले किंवा इथं प्ले मध्ये येऊन सुद्धा आपण ते ऑटो प्ले मध्ये सुद्धा जाऊ शकता. त्याचा टायमिंग वगैरे देऊ शकता तुम्ही इथं ऑटो प्ले मध्ये. इथं या स्लाइडवर आणि इथं ऑटो प्ले वर जा या स्वरूपामध्ये. आता त्यानंतर ही दुसरी स्लाइड आली पण याला टायमिंग सुद्धा आपण इथे देऊ शकतो. स्विच टाइम असं इथं आहे बघा. यामधून 10 सेकंद 5 सेकंद काय आहे तो आपण इथं टाइम सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्याच्यानंतर ती पुढची स्लाइड ही मनानच इथं येत असते आपल्या समोर. आता हे झालं स्लाइड कशी तयार करायची वगैरे. आता ही सेव्ह करण्यासाठी आपण वर इथं सेव्ह बटनावर क्लिक करावरच्या साईडला आणि मग नंतर आपल्याला कुठं सेव्ह करायचे त्या फाईलचं नाव आपण असं इथं विचारतंय. फोल्डरचं फोल्डरचं नाव विचारलं आपण इथे एस म्हटलं. एस म्हटल्याच्या नंतर ओके, तर अशा स्वरूपामध्ये सेव्ह आपण ही फाईल यामध्ये होत असते. तर या स्वरूपामध्ये आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मोबाईलवर कशा स्वरूपामध्ये तयार केलं जातं हे आपण इथं पाहिलेलं आहे. जर मित्रांनो हे आपणास निश्चितच हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा. आपल्या इतर मित्रांपर्यंत सुद्धा हे कशा स्वरूपामध्ये ही टेक्निक्स ही ट्रिक्स कशी हे अप्लिकेशन कसं आपल्या मित्रापर्यंत पोहोचवता येईल त्या स्वरूपामध्ये शेअर करा. याला लाईक करा कारण का आपल्या एका शेअरने एका लाईकने निश्चितच माझा उत्साह वाढत असतो आणि नवीन नवीन ट्रान्झिशन नवीन नवीन वेगवेगळ्या स्वरूपाच्या स्लाइड्स किंवा वेगवेगळ्या सॉफ्टवेअरची माहिती देण्यास निश्चितच मला उत्सुकता वाढते. तर मित्रांनो आपण आजच्यासाठी इथंच थांबूया आणि पुढचा व्हिडिओ निश्चितच तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन मी लागलीच नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करणार आहे. तर आपण आजच्यासाठी इथं थांबूयात. धन्यवाद.